जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगुकाना ठाकूर स्वायत्त महाविद्यालयात शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थेचे स्फूर्तिस्थान स्वर्गीय चांगुकाना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईतील डीएव्ही कॉलेजचे प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ अजय भांबरे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वायटी देशमुख, महापौर डॉ कविता चौतमोल, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक संतोष शेट्टी, एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, हेमलता म्हात्रे, संस्थेचे सचिव डॉ एस टी गडदे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यात खूप मोठे व्हा, संधी तुमचा दरवाजा एकदाच ठोठावते, त्याचं सोनं करा असे आवाहन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीकरिता त्यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं. यावेळी सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रभारी प्राचार्य डॉ एस के पाटील यांनी कौतुक केलं. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ आर व्ही येवले, प्राचार्य डॉ जी एस तन्वर, प्राचार्य ए व्ही पाटील यांनी केलं. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद व विद्यार्थी कल्याण कक्षाच्या अध्यक्ष डॉ एम ए म्हात्रे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ बी डी आघाव यांनी विशेष परिश्रम घेतले. पण मी एकच सांगेन, एक छोटस वाक्य, बिलीव्ह इन दी ब्युटी ऑफ युअर ओन ड्रीम्स. ती कधी ना कधीतरी अस्तित्वात येतात, ती कधी ना कधीतरी सत्य होतात. म्हणजे माझ्या बाबतीत सुदैवाने ह्या सगळ्या गोष्टी आपोआप घडत गेल्या. मी पण तुमच्यासारख्याच एका तुमच्याहीपेक्षा खूप लहान कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना दादासाहेब भीमायांसारखा माणूस किंवा आमच्या आत्ताचे अध्यक्ष वसंतरावजी ओसवाल यांच्यासारखे माणूस यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. शिकलो एकच गोष्ट, फक्त तुम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला सिकेडी महाविद्यालयात एवढ्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यातल्या प्रत्येक संधीचं जरी तुम्ही एक संधी मिळाली तर तिचं सोनं जर करू शकला तर तुम्ही आयुष्यात खूप मोठे व्हाल. त्याच्या जोडीला एक आणखीन वाक्य सांगून ठेवतो, लिसन केअरफुली, अपॉर्च्युनिटी नॉक्स युअर डोअर्स व्हेरी सॉफ्टली. संधी तुमचा दरवाजा खूप हळूवार ठोठावते. तो जर तुमच्या कानांनी ऐकला दरवाजा ठोठावला गेलेला आणि तुम्ही त्याच वेळेला तो दरवाजा उघडला तर 100% यू आर गोइंग टू बी ऑन टॉप ऑफ दी वर्ल्ड. आणि ह्या गोष्टी घडत असतात. म्हणजे ज्यावेळेला माझा परिचय करून देताना सरांनी सांगत होते तेव्हा बोलता बोलता त्यांनी एकदम शेवटचं वाक्य होतं की माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते कोविडमधल्या कामासाठी सत्कार केला गेला. हा सत्कार कशासाठी झाला होता तर माझ्याबरोबर काम करणाऱ्या NSS मधल्या 50,000 मुलांनी जे काम केलेलं होतं, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या प्राध्यापकांनी जे काम केलेलं होतं, त्या कामाचा हा सत्कार होता. आणि त्याच्या पाठीमागे ध्येय काय होतं तर ज्यावेळेला कोविडमध्ये कोणी काम करत नाही आहे त्यावेळेला माझी मुलं काम करत होती, त्याच्यासाठी तो सत्कार झाला होता. माझं स्वप्न एवढंच होतं की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, करायला माझ्याकडे मी एकटा काय करू शकणार आहे, पण माझ्यावर माझी 50,000 मुलांची फौज होती, जवळपास 500-550 प्राध्यापक होते. विश्वास नाही बसणार की आत्ताच्या या लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ज्यावेळेला रक्ताची चणचण भासायला लागली त्यावेळेला ह्याच मुलांनी मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सवरती पण कॅम्प घेतले. ती मुलं हातात असं बँगर धरून उभे राहायची आणि त्याच्यावरती डोनेट ब्लड, सेव्ह लाईफ वगैरे असं काहीतरी दिलेलं असायचं. आणि कोणीतरी उत्साहाने ते वाचताना दिसलं की दुसऱ्या मिनिटाला ती मुलं त्या माणसांच्या पाठीमागे लागायची, काका तुम्ही रक्तदान करताय का, मग त्याला कन्व्हिन्स करा रक्तदान केल्याने तुम्हाला काही तोटा होणार नाही आहे. आणि अशा ह्याच्यातनं त्या मुलांनी 26,000 ब्लड युनिट्स गोळा केले. इट्स नॉट अ स्मॉल नंबर. हे आपण सगळे मिळून एकत्रित ज्यावेळेला काही काम करायला सुरुवात करतो ना त्यावेळेला ही गोष्ट होते. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये ज्यावेळेला पुराने हा खर माजवला होता त्यावेळेला मी गर्देसरांना सहज म्हणालो की सर आपल्या इथनं काही आपल्याला पाठवता येणं शक्य आहे का, मला नाही तुझी अपेक्षा काय आहे सांग. म्हटलं सर किमान एक एखादा ट्रक भर माल तुम्ही पाठवू शकलात लोकांसाठी तर खूप उपयोगी होईल.
आणि दुसऱ्या दिवशी सरांनी मला परत फोन करून सांगितलं, अरे आमच्या अध्यक्षांनी पण परवानगी दिलेली आहे, आम्ही अख्खा ट्रकलोड मटेरियल पाठवतो आणि तो गावात सगळ्या घेऊन वाटण्यापर्यंत सगळं काम, त्यामुळे तुम्ही काहीतरी करायला पाऊल पुढे ठरणार, समाज तुमचे सहकारी तुमच्यासाठी 50 पावलं पुढे येतं, हे तत्व फक्त आयुष्यात लक्षात ठेवा. ज्या भगत शिक्षण संस्थेचं सांत्वना ठाकूर त्याच्यामध्येच कॉलेज, तिथं आज निवंत विद्यार्थ्यांचं प्राईज डिस्ट्रिब्युशन आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. एक अतिशय नामवंत असं कॉलेज आहे, एज्युकेशन वर्ल्ड नावाचं दिल्लीचं मॅगझिन निघतं, त्याच्यामध्ये देशातील जे नामवंत कॉलेजेस म्हणून त्यांचे नंबर दिले जातात, त्याच्यामध्ये देशामध्ये या कॉलेजचा अख्ख्या देशामध्ये 4000 कॉलेजमध्ये 59 वा नंबर त्यांनी दिलेला आहे, आणि महाराष्ट्रामध्ये जे भरपूर कॉलेज आहेत त्यामध्ये म्हणजे जवळजवळ 2000 कॉलेजेस आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ 21 वा नंबर आपल्याला तिथे दिलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेलं कॉलेज आणि बरेचसे ग्रेड्स कोर्सेस आपण ज्याला म्हणतो आता, तर हे रिकॉम्बिनेशन पूर्वीचं झालं, पण आता सायन्समध्ये अनेक फॅकल्टी झालेल्या आहेत, कॉमर्समध्ये अनेक फॅकल्टी झालेल्या आहेत, कॉम्प्युटर सायन्सच्या बाबतीत झालेल्या आहेत, फॅशन डिझायनिंग झालेलं आहे, आणि त्याच्याबरोबरनं विविध क्षेत्रामध्ये विविध कोर्सेस आणि डिप्लोमासुद्धा इथं आपण सुरू केलेले आहेत, आणि त्याच्यामुळं मुलांना शिकण्यासाठी इथं मोठ्या मोठ्या संधी आहेत. इथं वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि तुम्हाला एक साधारणतः प्रॅक्टिकलच्या दृष्टीनेसुद्धा फार मोठ्या प्रमाणाची संधी, करिअर फेअर नावाचं आणखी एक सुरू केलं जातं, त्यामध्ये भरपूर माहिती दिली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल करण्याच्या मोठमोठ्या इथं आपल्या ज्या आहेत लॅबोरेटरीज आहेत हे सर्व पाहिल्यानंतर मग विद्यार्थ्यांना आणखी खूप कळत असते, त्याच्यामुळे विद्यार्थी हे उद्योगधंद्याकडे वळावे असा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे नोकरीधंद्याच्या दृष्टीनं प्रत्येकजण मला नोकरी मिळेल का, आज तो एक हे आहे कॉलेजला ग्रेड मिळत असताना ए पुन्हा ए आणि ए प्लस एटमनस ह्या लहानशा वयामध्ये हे कॉलेज जे आहे हे कॉलेज सुरू होऊन फक्त 25 वर्ष होत आहे, त्या 25 वर्षामध्ये आपल्याला ह्या ग्रेड आम्ही मिळवलेल्या आहेत, अचीव केलेले आहेत, आणि त्याच्यामुळं साहजिकच प्रत्येकाला वाटतं शिकेटी कॉलेज हे मुंबई विद्यापीठातलं एक मुंबईच्या बाहेरचं जे आहे ना ते एक मेन केंद्र झालेलं आहे, आणि इथं आपण दर्शवतो तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आमचं इथेच म्हणजे की नोकरीवर अवलंबून राहणार आहे. या कॉलेजमध्ये जो आमच्या प्लेसमेंट डिपार्टमेंट आहे, म्हणजे तुमचे जे कोर्स करता काय करता, तर तुमची तुमचं डिग्री पोस्ट डिग्री पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्लेसमेंट करून देण्याकरता आमच्याकडे माणसं आहेत आणि त्यांना नोकरी देण्याकरता, आणि विशेष करून आम्ही उद्योगधंद्याच्या दृष्टीनं त्यांनी कशा रीतीने पुढे जावं याच्या माणसं.